अन्य पंचायत देवतांचे दर्शन आशीर्वाद घेतलात आणि तसेच आहेत प्रवीणभाई आल्लेकर तमाम आमच्या जी धारगळ पंचायत आहात त्यांच्या मतदारांचे आशीर्वाद घेऊपाक आज सगळ्यांच्या घर घर चलो अभियानान आज सुरुवात जाता. लोकांचो भरपूर असो पाठिंबो आसा. आज कोरगाव भोवताना पेडणे भोवताना असे क्रिटिकल परिस्थिती ह्या आमदारान आमच्या करून दवरल्या. लोकांच्या प्रश्नांक उत्तरां दिवपाक इतली आमकां त्रास जाता की हेणी सगळ्या मतदारसंघान घाण करून दवरल्यात. आयसून हांव धारगळसून प्रचार स्टार्ट केल्लो आसा आनी आयज आमी माहुली आनी धारेश्वर मंदिरान देवाचो आशिर्वाद घेवंक येयल्ले आसा. तशेंच आयज खुबशे आमचे धारगळचे सगळे आमचे सपोर्टर आयज येयल्ले आसा, तांकां हांव थँक्स म्हणटा. तशेंच आमी कोरगांवाय आमी स्टार्ट केल्लो तेन्नाय खुबशे लोकांनी म्हाका साथ दिल्लो आनी हांव सगळ्यांचे दारार कोरगांवा भोंवून येयल्लो आनी तेंचे कितें प्रॉब्लम्स आसा पळय ती जाणून घेतलेली आसा. तशीच आयज हांव धारगळे जे जे घरान कितें प्रॉब्लम्स आसा ते जाणून घेवन हेज्या फुडें तेंच्या घरांनी वचोन लोकांचे कितें प्रॉब्लम्स आसा ते जाणून घेवन हांव तेंचे प्रॉब्लम सॉल्व करतलो. आतां तर म्हाजे कडेन जाता जाल्यार तितले सॉल्व करतलो, नाल्यार मागीर आमचे कितें जेन्ना आमी इलेक्शन येयले देवाचो आशिर्वादान जाल्यार आमी तेन्ना तेंचे सगळ्यांचे प्रॉब्लम हांव सॉल्व करून दितलो. पटांगणान हांगा सगळीं उबी आसा आनी चडशे मोठ्या संख्येन धारगळवासी आसा. तेंच्यांनी सांगलेलें आमकां प्रवीणान कितें चड तुमचो लोक हाडूं नाका, आपणाक धारगळचेच लोक जाय, ना जाल्यार भायलो जाय जाल्यार आयज हजारा वयर लोक आसतलो आयज लोक आसतलो आसलो. पुणून म्हाका इतलेंच सांगान दिसता आयज आमी इतलो फुडें सरल्या ती हेका आमच्या बाबू आसगांवकराच्या उतरांक बळी ना पडटा ना भियेता. आमी फुडें सरया आनी प्रवीणभाईक मोठ्या संख्येन आमी निवडून हाडया. आतां तो रडोन दाखयतलो, 5 वर्सां तेणी हेच काम केलें, इलेक्शन येयलें काय तो रडोन दाखयता आनी मागीर तो आमकां रडयता. ते आमकां रडोन ना घेता, आमी ते आतां तरी आमी शादूर जावया आनी ह्यान फुडें प्रवीणाचे अशें आमचे प्रवीणभाईक सपोर्ट आसा हो आमी दाखोवन दिवया. बाबू आसगांवकराक म्हाजें एक आव्हान आसा. वैफल्यग्रस्त जावन खोटी निवेदनां करूं नाका. हिम्मत आसा तर तूं आमी कार्यकर्त्याच्या आमच्या मेळाव्यात ये, एका वेळेस चर्चा करुया, आरोप प्रत्यारोप करुया. पण बाबू तूं काचेच्या बंगल्यात रावतोय आनी शेजारच्या घराचे फातर मारता. अरे एक दीस असो येतलो तेच फातर तुझ्या उलटान तुझ्या बंगल्याचे हारशाचेर पडटले, बंगलो पलास जातलो ते लागीं दीस पावले. तूं कोरगांव सारके जावन खोटी निवेदनां करता आनी मतदारांक सांगता तुमी सावध रावा ह्या कॅन्डिडेटा पासून. अरे मूर्खा, लोकांनी पयलेच सावधान जाले तुझ्या पासून आनी तूं घातकी विश्वासघातकी रडुले करतय, हां सगळ्या गोष्टी करतय आनी फटींगिरी बोलतोय. ती कशी नेबाळच्या जाहीर सभेत तेणी एक आव्हान केलं ना, 10वी नापास जाल्ल्या भुरग्यांक आपण पयलो कायदो करतलो हो शिव तुम्ही आपणाक विधानसभेत धाडटाले आनी मी पयलो कायदो करतलो तो 10वी नापास जाल्ल्या भुरग्यांक मान्यता मेळची एम्प्लॉयमेंटाक. कारण समजा एखादो हेल्पर असा, ते हेल्पराक कित्याक इंग्लीश जायी असं त्याचे उपकार हा. इंग्लीश जायी पानो उडयताना इंग्लीश बोलांक जाय. सगळो कायदो रद्द करून आपण त्यांना बहुसंख्य युवकांक प्राधान्य दितलो नापास जाल्ल्या भुरग्यांक. अरे बाबू तुगे आज ते वाट बघतात, तू जाहीर सभा घे, हजारो भुरगे तुझ्या जाहीर सभेत येतले आणि तुका चा विचारतले सावधान आणि तुका कसलो इशारो ना. कार्यकर्ते हांगासर देवाक पांयां पडून नाल धरून फुडें सरल्या डोर टू डोर भोंवपाक प्रवीणभाईक निवडून दिवपाक. तर प्रवीणभाईक निवडून दिवपाक जो कित्याक ते उमेश तवणेकान तुमकां सांगलेलेच आसा, हो आमचो जो आमदार आसा सद्द्यां बाबू आजगांवकर आसा हो निश्क्रीय आसा. फक्त कांय ना, हो लोकांचे पाड घालतले, 5-5 वर्सां जाली पाड घातले आनी तो आतां सांगता आपूण कितें चूक केली ती सांगा. आतां चूक केली 5 वर्सां तूं चुकी करता आनी लोकांक आतां विचारता आपूण कितें चूक केली ती. फाटल्या 10 वर्सां पयलीं तो मंत्री आसताना हांगासर ह्या गांवान हांगासर इंडस्ट्री पास केली तेणी. हांगासर ग्रामसभेक आमी धारगळच्यांनी सगळ्यांनी मोर्चा वर विरोध केलो तेन्ना ही इंडस्ट्री हांगासरली बंद केली तेणी. आनी फुकलेल्या कानाचो तेचे जे कोण कान फुकता पळय तेंचे तो आयकता. फाटी येतलो कोण तरी म्हाका म्हणपाक लागलो, अरे तुमचो आमदार म्हणून तो फुकलेल्या कानाचो मरे, तो कान फुकता तेचे आयकता.
तर आम्ही म्हाका म्हणलो तू त्याच्या कान फोक मिळवलो. हा म्हटलं कसे कान फुकू, ह्या दिसांनी लहान भुरग्या नळ्यो चिक नळ्यो करतात होसळ कन मारपा, तसली नळी घ्या आणि तू मला कान फुक त्याच्या. अरे म्हटलं म्हाका कोण मूर्खान काढतलो, म्हटले असलो मनीषा वांगडा कान फुका म्हणजे. तर असो मनीष जी प्रचाराची ही सुरुवात आज या सगळ्या देवतांक नाल धरून आयज प्रवीण भाईन आमच्या केल्ली आसा. आणि धारगळ आज पळयला दिसता धारगळ गावांसून त्यांना भरघोस असो पाठिंबो मेळटा. त्यांना खबर आहा लोकांचे जे प्रश्न आहात हांगा किती हे जे आमच्या पहिलीच्या आमदारां मय यांनी सांगल्याप्रमाणे जी किती ही परिस्थिती करून दौरलेली आहे पण ती त्यांनी भोवून पहिली पळयली आहा. आणि हे आव्हान त्यांच्यानी आज पेललेले आहा की ह्या मतदारसंघात अनेक समस्या निर्माण आहात. मेन म्हणजे आज नोकरीची समस्या आहात आणि हो जो आज आमचा आमदार हा त्या गटारातलो म्हणता गटारातलो मनीस हो दुसऱ्या नावं दवरता, कोण टोपीवाले म्हणता कोण ड्रग्सवालो आहा. हांव त्या चॅलेंज दिता तुका हिम्मत आहा जाल्यार तू नाव कोणची ती सांग म्हणून. एका नाव घेवपाची कापासतात ना, एरवी सांगता तू आपणाक कापासतात आहा म्हणून, पण नाव घेवपाची हो गटारातलो मनीस जे जे कोण कॅन्डिडेट आहात त्यांना आयज नावां दवरता, कोण टोपीवाले म्हणटा कोण ड्रग्सवाले म्हणटा, एका म्हणपाचो अधिकार ना. प्रश्न किती आसा बरं, आज हांगा सगळे लोक जमलेले आहात, आज सगळे लोक जमल्या उपरांत ते सगळे फोटो पळयतात आणि फोटो पळयतात ते पी एफ फोन करतात, अरे तुझ्या चेडवाचे आपण काम करता आणि चेड्याचे काम करता. हांव आता एकच इथं सोदता गेल्या साडेचार वर्षा तू न्हिदलो, तो आता तू काम आता तू काम लोकांचं उघड आता त्या सगळ्यांचे फोन नंबर बी मेळटा. पहिली त्या फोन केला हॅलो कोण उलयता रे काय म्हणता, आपण वाऱ्याला जिंकायला मग तुमची गरज ना म्हणे. आता म्हणता तो शी तुम्ही एकदा म्हाका दिया चान्स दिया म्हणता. असल्या मनशाक ह्या फावटी खंयच असल्या मनशाक ह्या फावटी खंयच खंयच चान्स दिवपाची गरज ना.